नागपुरातली नाहीये, नगर कोल्हार महामार्गाची दुरावस्था देखील अशीच झालेली आहे आणि तिथे देखील टोल वसुली अजूनही सुरू आहे. ही टोल वसुली बंद करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं दडपून ठेवला आहे. राष्ट्रवादीनं याचा निषेध करत अभियंत्यांच्या कार्यालयातच आंदोलन केलं. तात्पुरतं प्रमाणपत्र किती तारखेला दिलंय आपण? 2011 राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांची उलट तपासणी करतायत. याला कारणही तसंच आहे. नगर कोलार महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्याचे विकासक सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं याकडे लक्ष न दिल्यानं रस्ते खड्डेमय झालेत. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागानं टोल बंद करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीनं औरंगाबाद महामार्गावरील अधीक्षक अभियंता हरीश पाटील आणि उप अभियंता अहिरे यांच्या दालनासमोर आंदोलन केलं. 6 महिन्यापासून नव्हे तर 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहे. या रोडच्या संदर्भातल्या ज्या त्रुटी आहेत, गंभीर दोष आहे आणि या टोल नाक्यावर चाललेले ज्या भ्रष्टाचार आहे, तिथला गैरप्रकार चाललेला आहे, आम्ही हा उघडकीस आणलेला आहे आणि या टोल नाका त्वरित बंद करावा अशी आमची मागणी आहे. ती निश्चित प्रकारे लवकरात लवकर पूर्ण व्हावं शासन स्तरावरून ही आमची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा टोल बंद करण्याचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्यातच पाठवला होता. एकीकडे या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याचा दाखला बांधकाम विभागानं दिलेला नसताना हा टोल झालाच कसा असा सवाल विचारला जातोय. तर अधिकारी सरकारकडून काय आदेश येतो याची वाट पाहत आहेत. जे नियमाने ठरवणं आणि जो टोल सुरू करणे, वसूल होणे आणि त्यात ह्या बाबी असणे हे जे आवश्यक आहे, तर तिथे जी ती त्रुटी आलेली त्या कारणासाठीच तो सध्या बंद करावा हे केलेलं आहे आपण. म्हणजे ती मंजुरी झाली ताबडतोब की बंदच होईल. या रस्त्याची अनेक कामं अपूर्ण आहेत, तरी देखील सार्वजनिक बांधकाम खातं हा रस्ता चांगलाच असल्याचा दावा कोणत्या आधारावर करतीये हे न सुटणारं कोडं आहे. अधिकारी, ठेकेदार आणि नेत्यांच्या अभद्र युतीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. मकरंद घोडके, TV9, अहमदनगर. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पात्रा TV9.